हमें जो नियोजन करना चाहिए था वो नियोजन कहीं पर भी हमको नहीं दिखा। लोग बैरिकेड तोड़ रहे थे, पुलिस देख रहे थे, पुलिस कुछ नहीं कर रहे थे, ये भी हमने देखा। भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यविधी समयी परळीमध्ये जो गोंधळ उडाला त्यासाठी भाजपने राज्य सरकारला जबाबदार ठरवलंय। मुंडेंच्या अंत्यविधीसाठी उपस्थित जमावाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या गाड्यांना घेराव करून दगडफेक केली। भाजपचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी या कायदा सुव्यवस्थेच्या उडालेल्या बोजवाऱ्यासाठी गृहमंत्री आर पाटील आणि त्यांच्या विभागाला जबाबदार ठरवलंय। परळी में जो अंतिम संस्कार हुआ ये पता ही था कि बहुत बड़े पैमाने पर लोग आएंगे, बहुत भावनाएं तीव्र होगी, फिर भी पुलिस ने जो नियोजन करना चाहिए था वो नियोजन कहीं पर भी हमको नहीं दिखा। लोग बैरिकेड तोड़ रहे थे, पुलिस देख रहे थे, पुलिस कुछ नहीं कर रहे थे, ये भी हमने देखा। और साथ ही में एक चीज़ और ध्यान में आई, कुछ लोग वहाँ पर जानबूझकर पथराव कर रहे थे। पंकजा मुंडे जी ने भी उनको देखा और उन्होंने भी ये बात कही है कि कहीं से भी कार्यकर्ता या परली की जनता में से कोई नजर नहीं आता, जानबूझकर कुछ लोगों को पथराव करने के लिए वहां भेजा गया था क्या, ये शंका उत्पन्न हो रही है और इसलिए इसकी भी जांच होनी चाहिए, ऐसी हमारी मांग है। तर तेथे देवेंद्र फडणवीस यांनी लावलेल्या आरोपांचं खंडन गृहमंत्री आर पाटील यांनी केलं। अंत्यविधीसाठी केवळ 2-2.5 तासाचा कमी कालावधी मिळाला, त्यात लाखोंच्या संख्येने लोक आणि VIP जमले होते आणि लोकांच्या भावना थोडंसं भावनात्मक बनल्यामुळे तीव्र बनल्या होत्या आणि पंकजाताईंनीसुद्धा लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं। पण भावनात्मक झालेला मॉब कोणाच्याच ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता। लोकांच्याकडून मोठ्या प्रमाणात जरी पोलिसांना सहकार्य मिळालं असलं तरी काही लोक सहकार्य देण्याच्या बिलकुल मनस्थितीमध्ये नव्हते आणि CBIचा तपास केला पाहिजे ही त्यांची तीव्र आणि जोरदार मागणी। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।